अल्पवधित प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या झुंजारनेता लाईव्ह या बातमीपत्रामध्ये आपणही होऊ शकता सहभागी. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करा व 98 81 84 077 या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा झुंजारनेता@gmail.com वर पाठवा. नमस्कार, मी आकाश वरपे आपल्या सर्वांचं झुंजार नेता लाईव्ह मध्ये स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस. राजस्थानात पायलटांचा हात पुन्हा गेहलोतांच्या पाठीशी. बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना गुरु पावला, 74 जण कोरोना मुक्त. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईत होणार पुढील उपचार. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बदल्यांमध्ये खूप पैसा खाल्ला, चंद्रकांत पाटलांचा आरोप. अशोक गेहलोत सरकार विरुद्ध भाजप आणणार अविश्वास ठराव. राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना कोरोना. महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, संजय राऊतांचे स्पष्टीकरण. महात्मा गांधीच्या चष्म्याचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव. आम्हाला कोणाचेही घर फोडायचे नाही, भाजपा नया हे वह म्हणत भुजबळांकडून पार्थ पवारांची पाठराखण. आणि आता बातम्या सविस्तर. जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यामध्ये नवीन 15 ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. बीड तालुक्यातील वरवटी, वंजारवाडी, बेलुरा, मोची पिंपळगाव, इमामपूर, तळेगाव व काकडी हिरा, अंबेजोगाई तालुक्यातील भाग्यनगर, रिंग रोड व डोंगर पिंपळा, माजलगाव तालुक्यातील केसापूर कॅम्प व तालखेडा, दारूर तालुक्यातील गोपाळपूर, आष्टी तालुक्यातील केरूळ, शिरूर कासार तालुक्यातील आनंदनगर आणि पाटोदा तालुक्यातील माऊलीनगर आदी भागाचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर बीड, आष्टी, पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये कंटेनमेंट झोन शिथिल करण्यात आले आहेत. बीड तालुक्यातील रुबा गल्ली चौसाळा, आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर, पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी येथे प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोन शिथिल करण्यात आला आहे. परळी येथील पंचवटी नगरमध्ये चोरट्यांनी घरफोड करून रोख 80,000 रुपये व सोन्याचे दागिने असे एकूण 2,12,000 ऐवज पळवला. ही घटना गुरुवारी पहाटे 1 वाजताच्या सुमारास घडली. यावेळी प्रतिकार करणाऱ्या महिलेत चोरट्याने चाकूने वार करत जखमी केले आहे. जटवाडा येथील शरदचंद्र पवार निवासी मतिमंद महाविद्यालयातील मुला मुलींना एकत्रित विवस्त्र आंघोळ घातल्याचा प्रकार 5 महिन्यापूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी बुधवारी हर्सुल पोलीस ठाण्यात महाविद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याध्यापकासह 12 जणांवर हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बीड जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. गुरुवारी पुन्हा 74 बाधितांना कोरोनापासून मुक्ती मिळाली असून आज ते आपल्या घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 59 बाधितांचा मृत्यू झालेला आहे. तोच पुन्हा अंबेजोगाईत 1 बाधिताचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 60 वर पोहोचली आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी आतापर्यंत 917 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी सध्या 1,276 रुग्णांवर उपचार सुरू आहे. बीड शहरासह आसपासच्या परिसरात आज सूर्यदर्शन झाले नाही. भुरभूर पावसाने गुरुवारची सुरुवात झाली. दिवसभर सुरू असल्याने, पावसाने आणि लॉकडाऊन असल्याच्या कारणाने बीडकरांनी घरात राहणे पसंत केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी 15% बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे. याची CID कडून चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा या उपचारासाठी नागपूरहून मुंबईला रवाना झाल्या आहेत. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू होते. नागपूरच्या ओक हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते, मात्र श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना आता मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी अटल बिहारी वाजपेयी यांना मागे टाकत आतापर्यंत सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या गैर काँग्रेसी पंतप्रधान बनण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
हे आपले सर्व कार्यकाळ मिळून 2268 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते. आतापर्यंत काँग्रेसोत्तर नेत्यांमध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा रेकॉर्ड वाजपेयींच्या नावावर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी हा रेकॉर्ड तोडला आहे. भारतीय इतिहासात ते सर्वाधिक काळ सेवा देणारे चौथे पंतप्रधान बनलेत. राज्यातील राजकारण सुशांत सिंह आत्महत्या केस संदर्भात तापले आहे. आता यामध्ये पार्थ पवार विषयी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याने फोडणी घातली आहे. पवार कुटुंबातील वादामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की पवार साहेबांनी सांगितलं त्यावर पुन्हा मी काही बोलायची गरज नाही. हिंदीत सांगायचं झालं तर नया है वह असे ते म्हणाले. तसेच पवार कुटुंब सगळे एकत्रित आहेत, चांगले आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबातील सभासद आहोत. या प्रकरणामुळे अजितदादा पण दुखावलेले नाहीत आणि कुणीही दुखावलेले नाहीत, सर्वजण एकत्रित आहोत, असे म्हणत छगन भुजबळांनी कुटुंबातील कलहाच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन तात्काळ उठून सार्वजनिक वाहतूक चालू करावी व हॉटेल्स, दुकान, पानठेले, मंडई इत्यादी सुरू करून आर्थिक व्यवहार सुरळीत चालू करावे या मागणीसाठी अंबेजोगाई शहर बस स्थानकात काल 12 ऑगस्ट रोजी बहुजन आघाडीचे डफली बचाव आंदोलन झाले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शिवराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष संजय तेलंग, ॲडव्होकेट सुभाष जाधव, अमोल हातागडे, नितीन सरोदे, अक्षय भुंबे आदींनी सहभाग घेतला. झुंजारनेता लाईव्ह चॅनलसाठी प्रसेनजित आचार्य, अंबेजोगाई. यासोबतच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह. तोपर्यंत नमस्कार.